खेड या नियमाप्रमाणे सीना माढा योजनेचं पाणी त्वरित सोडावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माढा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. सीना माढा उपसा सिंचन योजनेतून टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी माढ्यासाठी सोडावं अन्यथा 24 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा इशाराचं निवेदन माढा शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी माढा तहसील प्रशासनाला दिलंय. सध्या सीना माढा उपसा सिंचन योजनेचं पाणी टेल टू हेड या नियमाप्रमाणे माढ्यापर्यंत सोडलं जात नसल्यानं रब्बी हंगामातील पिकं जळून चालली आहेत. माढ्यासाठी पाणी न सोडता हे पाणी इतरत्र रस्त्याच्या कडेनं सोडून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. माढ्यातील ओढ्यात पाणी सोडल्यास हे पाणी शेवटी सीना नदीपर्यंत जाऊ शकतं. या योजनेचं पाणी माढा परिसरात जाणून बुजून सोडलं जात नाही. या बाबतीत सर्व नियमांचं उल्लंघन करून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. रब्बी हंगामातील पिकं डोळ्यांदेखत जळून जाऊ लागली आहेत. तरी तातडीनं पाणी सोडावं अन्यथा दिनांक 24 रोजी माढा इथं शेतकरी रास्ता रोको आंदोलन करतील अशा आशयाचं निवेदन माढा तहसील प्रशासनाला शनिवारी देण्यात आलं. यावेळी संतोष जुगदार, शंभू साठे, बाळासाहेब नाईक नवरे, नंदकुमार पोद्दार, सुधीर वारगड, रामभाऊ पवार, शरद वारगड यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.